वीज ग्राहकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल तात्काळ उपाययोजना करा. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. खांदा कॉलनीत आयोजित जनता दरबारात ऊर्जा मंत्र्यांनी मोघम उत्तरे देणाऱ्या वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घेतली. खासगी विकासकांची कामे करण्यापेक्षा जनतेची कामे तत्परतेने करा, तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आहात हे ध्यानात घ्या, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. जनता दरबारात ऊर्जा मंत्र्यांनी रुद्रावतार धारण करत कर्तव्यात कसूर करणाऱ्या 3 अधिकाऱ्यांचे 2 महिन्यांचे वेतन कापण्याचे आदेश दिले. येत्या 3 महिन्यात पुन्हा जनता दरबार घेणार असल्याचे सूचित करतानाच त्यावेळी एकही समस्या शिल्लक राहिल्यास अत्यंत कडक कारवाई केली जाईल, असा सूचनावजा इशाराही त्यांनी दिला. हा जनता दरबार म्हणजे व्हॉइस रेकॉर्डर आहे, याची आठवण ठेवा, अशा शब्दात अधिकाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्या भूमिकेचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच विजेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने आपल्याकडे पाठपुरावा केल्याचे यावरून नमूद केले. या जनता दरबारामुळे नागरिकांचे प्रश्न, समस्या व अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराची उदाहरणे थेट मंत्री महोदयांपर्यंत पोहोचली आहेत. नामदार बावनकुळे यांनी या जनता दरबारात सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहेत, त्यामुळे या जनता दरबाराच्या आयोजनाबद्दल नागरिकांकडून आभार व्यक्त केले जात आहे. 5 तास आपण ग्राहकांची चर्चा केली आणि अनेक प्रतिनिधी चर्चा केली आणि जवळपास जे काही या चर्चेमध्ये बाहेर आलं यामध्ये महावितरणने आतापर्यंत या महिनाभरात 25 ग्राहक मेळावे त्या ठिकाणी घेतले. महिनाभरात मी येण्यापूर्वी जवळपास 1053 तक्रारी या ग्राहक मेळाव्यात आल्या होत्या. 1086 तक्रारीच जवळपास त्या ठिकाणी निराकरण करण्याचा प्रयत्न झाला. 1125 पैकी 1086 तक्रारी आम्ही अंतिम केल्या. चीफ इंजिनियर SK यांनी 48 ठिकाणी दौरे केले आणि याचा मग एकदा पुन्हा परमेश शहराला काय काय करायचं एक अंतिम आराखडा आपण महानगरपालिकेचे महापौर माननीय आमदार यांनी तयार करण्याचा आता एक प्रयत्न केला आहे. माझा दावा नाही आहे की संपूर्ण प्रकल्प सुटले आहेत, पण आता पनवेल शहराकरता जवळपास पनवेल शहर ग्रामीण करता 56 कोटी रुपये आज आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलं आहे. 56 कोटी रुपयाच्या कामांचं ते वर बघायचं भूमिपूजन झालं. 1,29,000 वीज ग्राहकांना फायदा होणार आहे 56 कोटी रुपयांचा, ज्याचा भूमिपूजन केलं. या ठिकाणी शहरी भागाच्या उन्नतीकरणाकरता 20 कोटी रुपयांचं अनुदान आज दिलं आहे. 56 कोटी व्यतिरिक्त 20 कोटी रुपये 2,55,000 ग्राहकांना याचा फायदा होता. 1.5 वर्षात ही कामे पूर्ण करण्याची योजना केली आहे.